शिवराय अध्यक्ष महोदय, छत्रपति शिवाजी महाराज केवल महाराष्ट्र नहीं तो उभय हिंदुस्थान आराध्य दैवत है। केवल महाराष्ट्र नहीं तो अहोम साम्राज्य के सेनापति लचित बड़फुके छत्रसाल बुंदेला महाराज असतील असे आदर्श त्यांनी प्रेरणा छत्रपति शिवाजी महाराजांकडून घेतली आणि आमच्या शिवभक्तांसाठी छत्रपति शिवाजी महाराज देव नाहीत पण आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत। आणि असं असताना सुद्धा महाराष्ट्रात वारंवार छत्रपति शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य जी केली जातात। अध्यक्ष महोदय, महत्त्वाची गोष्ट हो गया नाही, आप बोलने का मौका दीजिए। अध्यक्ष महोदय, इसके लिए कानून का प्रावधान 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। जय शिवराय। खरतर आज संसदेच्या अधिवेशनामध्ये शून्य प्रहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रात वारंवार जी अवमानजनक वक्तव्य होतात त्या संदर्भात ठोस कायद्याची तरतूद व्हावी, जेणेकरून कोणाचीही हिम्मत होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य करण्याची। यासाठी वेळ मागितला होता, तो वेळ देण्यात सुद्धा आला, परंतु सुरुवात झाल्याबरोबर अवघ्या 2 ते 3 वाक्यांमध्ये माईक बंद करण्यात आला। मला प्रामाणिकपणे हेच सांगायचंय की अशा पद्धतीने माईक जरी बंद केला तरी शिवभक्तांच्या भावना आणि त्या भावनांचा आवाज हा बंद करता येणार नाही, तो कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची कुणाचीही छाती होऊ नये, अगदी मग कोणत्याही संविधानात पदावर असेल, कोणत्याही जबाबदारीच्या पदावर असेल, कोणत्याही व्यक्तीचीही छाती होऊ नये, यासाठी संसदेनं ठोस कायद्यात तरतूद करावी। सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीत हा कायदा करण्यात यावा, अशीच माझी मागणी आहे। जय शिव। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।